रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। सदा ही लहराता रहे तिरंगा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। नमस्कार प्रेक्षक हो, न्यूज 24 सह्याद्रीच्या वतीने तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबर बातमध्ये। प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या आगळ्या वेगळ्या मग संग्रहालयाचे नुकतेच उद्घाटन झाले, त्याच पार्श्वभूमीवर आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने आगळ्या वेगळ्या मग संग्रहालयात आणखीन एका मगची भर पडली आहे। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्ष असे नाव या मगला देण्यात आले आहे। एक आगळं वेगळं असं मगचं संग्रहालय मी सुरू केलेलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्याला जी 75 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्यानिमित्ताने मगच्याच संग्रहामधला एक अजून एक आकार स्वतः मी शिल्पकार असल्याने मी घडवला आणि स्वतंत्रता भारतीय स्वतंत्रता की 75 साल असं टायटल देऊन त्याला एक वेगळा स्वरूपाचा एक मगचा आकार मी तयार केलेला आहे। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण भागाचा ध्वजारोहण केले। संपूर्ण भारतभर अमृत महोत्सवी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील नीलकंठेश्वर आदर्श विद्यालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। स्वातंत्र्य दिवस शहरात साजरा न करता थोरात यांनी साधेपणाने खेडेगावात जात हा दिवस साजरा केला। जामखेड तालुक्यातील नान्नज येथील दूरक्षेत्रात जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे। तसेच गायकवाड यांच्या संकल्पनेतून दूरक्षेत्राच्या आवारात वृक्षारोपण लागवड करण्यात आली। यावेळी सरपंच महेंद्र मोहळकर यांच्या मार्फत वृक्षांची रोपे देण्यात आली, तर या रोपांना पाणी देण्यासाठी वाघा गावाचे सरपंच श्यामराव बारसकर यांनी ड्रीपची व्यवस्था केली आहे। आज 15 ऑगस्ट रोजी ठाकूर निमगाव तालुका शेवगाव येथे ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते करण्यात आले। ध्वजारोहणाचा मान ज्या त्या गावातील सेवानिवृत्त सैनिकांना मिळाला पाहिजे, खरा तर तो त्यांचाच असली हक्कदार आहे। तिरंग्याची किंमत सैनिकाला माहीत असते, त्यांच्या हस्ते तिरंगा फडकला तर त्यापेक्षा मोठा दुसरा आनंद नाही। तिरंग्याची किंमत त्याचे रक्षण करणाऱ्यालाच कळते, गाव लुटणाऱ्यांना नाही, असे म्हणत मेजर ज्ञानेश्वर निजवे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपले मत व्यक्त केले। संगमनेर तालुक्यातील लोणी नांदूर शिंगटे रस्त्यावरून 21 टन अल्युमिनियम इगोट्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात लुटारूंनी लोहारे शिवारात अडवत लुटले। ट्रक ड्रायव्हर व क्लीनर यांना चाकूचा धाक दाखवत दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बळजबरीने ट्रक सिन्नरच्या दापूर या ठिकाणी नेत किन्नर व ड्रायव्हरला शेतामध्ये बांधून ठेवत ट्रक पळवून नेला। मात्र 24 तासात संगमनेर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। कोपरगाव शहरात शासकीय कार्यालयात व विविध ठिकाणी भारतीय स्वतंत्रता अमृत महोत्सवी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने शहरात शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाला। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 7:15 पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, परंतु चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे। जास्तीत जास्त चाचण्या करणं चांगलं आहे, त्यामुळे जीवाला धोका कमी होतो, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ 2 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांसाठी पास देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे। सध्या सणावारांचे दिवस असल्यामुळे धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार नाही, त्यातून संक्रमण वाढेल व बाधितांची संख्या वाढेल। मात्र भविष्यात दोन डोस घेतलेल्यांसाठी धार्मिक स्थळी प्रवेश दिला जाऊ शकतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी येथील सांस्कृतिक भवन येथे आढावा बैठक सुरू असताना भाजपचे आमदार मोनिका राजळे आणि भाजप पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश नाकारल्याने प्रवेशद्वारावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे राजकीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले। तर आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आले होते, म्हणून यावेळी प्रशासनाला जाब विचारू आमदार राजळेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढा अशी मागणी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली। दरम्यान प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी पदाधिकाऱ्यांना आत येण्यास मुभा दिली। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध आज स्वतंत्र दिनापासून शिथिल होत आहे। एकीकडे निर्बंध शिथिल केले असले तरी सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने होणारा पोलीस परेड सोहळा रद्द करण्यात आला आहे। पोलीस उपमुख्यालयाच्या मैदानावर फक्त झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाजीराव पवार यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहरानजीकच असलेल्या बोंबले वस्तीवर प्राध्यापकाच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास 5 दिवस उलटूनही लागू शकला नाही, याबाबत पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। केवळ तपास चालू आहे या नावाखाली पोलीस नागरिकांची दिशाभूल करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।